हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हे सुंदर तोरण बनवणार आहे. पहा, तीन रंगात, कोणत्याही तीन रंगात तुम्ही बनवू शकता. अतिशय सुंदर अट्रॅक्टिव्ह असं डिझाईन आहे. मस्त पाच फुलं आहेत, छान मोठी मोठी, आणि त्याच्या खाली लेसी डिझाईन आहे. तुम्ही याला खाली गोंडे लावू शकता. मी असे मोती आणि हे लावलेलं आहे. डेकोरेट तुम्ही कसे करू शकता, कोणतेही लटकन लावू शकता. याची रुंदी 10 इंच आहे, लांबी 35 ते 36 इंच आहे जवळपास, आणि लोकरीचं वजन 105 ग्रॅम आहे. तर 105 ग्रॅममध्ये इतकं सुंदर तोरण तुम्हाला करता येणार आहे. आणि इतर आणखीन कलोपासकची तोरणं बघायची असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे, त्यात तुम्हाला जवळपास 25-30 तोरणांच्या लिंक सापडतील. मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे तोरण बघूनच, आणि लगेच तुम्ही करायला घेणार आहात. आणि करायच्या आधी आपण एक काम करू की तुम्ही आधी लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला आपण पटकन याचं पॅटर्न बघूया. या तोरणासाठी आपण हे दोन रंग घेतोय आणि सुरुवात आपण पांढऱ्या रंगाने करू. 15 चेन्स करू आपण. स्लिप नॉट करून घेतली मी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 चेन खरं रुंदीसाठी, आणि 3 चेन पहिला डबल क्रोशे म्हणून. तर अशा 15 चेन केल्या आपण. आता आपण चौथ्या चेनमध्ये एक शेल करणार आहे. तर 1, 2, 3 चेन सोडल्या आणि चौथ्या चेनमध्ये शेल करायचं आहे, म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. तर पहिला डबल क्रोशे केलेलाच होता 3 चेनचा, हा दुसरा डबल क्रोशे केला मी, आणि हा तिसरा. 3 डबल क्रोशे केले, 2 चेन, आणि परत त्याच टाक्यात 3 डबल क्रोशे. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. आता आपल्याला 2 टाके सोडायचे आहेत आणि पुढच्या 6 टाक्यांमध्ये 1-1 डबल क्रोशे करायचा आहे. तर हा विणलेला आहे, याच्या पुढचा 1 आणि 2 सोडले आणि त्याच्या पुढच्या 6 टाक्यांमध्ये 1-1 डबल क्रोशे करू. 1, 6 डबल क्रोशे करू. 1, 2 डबल क्रोशे, 1 in 6 stitches. 3, 4, 5 and 6. डबल क्रोशे, 1 in 6 stitches. देन अगेन स्किप 2 stitches. 5 and 6. 6 टाक्यात 1-1 डबल क्रोशे केले. मग 2 टाके पुन्हा सोडू आपण, 1 आणि 2, आणि या टाक्यात परत शेल करायचा शेवटच्या. शेल म्हणजे पुन्हा 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. तर डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3 in last stitch. 2 and 3. 3 डबल क्रोशे केले, 2 चेन, आणि परत त्याच टाक्यात 3 डबल क्रोशे. 1, 2 आणि 3. म्हणजे पहिली ओळ कशी केली आपण, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे असं इकडनं केलं एका टाक्यात चौथ्या चेनमध्ये. मग 2 टाके सोडले, 6 डबल क्रोशे केले, परत 2 टाके सोडून पुन्हा तसा शेल केला. आता 4 चेन करणार आपण. 1, 2, 3, 4. टर्न करा आणि या शेलवर शेल करायचा. शेलवर शेल याचा अर्थ 2 चेनची जी गॅप असते त्याच्यात पुन्हा नवीन शेल करायचा, म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3 मीन्स शेल ऑन प्रिवियस शेल, म्हणजे पहिल्या शेलच्या 2 चेनच्या गॅपमध्ये नवीन शेल करायचा. शेल ऑन शेल
त्यानंतर आपण पहिले सहा डबल क्रोशे जे आहेत हे यापैकी पहिल्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे करू। एक डबल क्रोशे केला, चार चेन, एक दोन तीन चार, आणि शेवटच्या डबल क्रोशेवर पुन्हा डबल क्रोशे। सहापैकी पहिल्या आणि शेवटच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे केला आपण, आणि मध्ये चार चेन केल्या, आणि आता परत या दोन टाके सोडून पुढच्या किंवा या शेलवर शेल म्हणजे ही जी दोन चेनची गॅप आहे याच्यावर परत शेल म्हणजे तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे, दोन्ही बाजूंनी शेलवर शेल, दोन चेन आणि पुन्हा त्याच्यावर शेल, तीन डबल क्रोशे। एक दोन आणि तीन, परत चार चेन करून टर्न करायचं, जसे या रोची सुरुवात केली तशीच पुन्हा सुरुवात करायची। सुई अशी स्मूथ झालेली आहे। आता आपल्याला पुन्हा चार चेन करायचं आहे, पलटवायचं आहे आणि शेलवर शेल करायची आहे। चार चेन केल्या, टर्न केलं, या शेलवर शेल करू परत, म्हणजे तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल, आणि हे मध्ये जे सहा डबल क्रोशे होते ते परत तसेच करायचे आहेत। म्हणजे आता या पहिल्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे करू आणि चार चेनच्या गॅपमध्ये चार डबल क्रोशे करू। डबल क्रोशे वन, टू, थ्री अँड फोर, मधल्या गॅपमध्ये चार डबल क्रोशे केले आणि शेवटच्या डबल क्रोशेवर परत डबल क्रोशे करायचं। म्हणजे हे सहा डबल क्रोशे पुन्हा जसेच्या तसे झाले आपले इथे। मग पुन्हा शेलवर शेल करायचं, तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे। तर आत्ता जे आपण ही दुसरी आणि तिसरी ओळ केली याच ओळी रिपीट करायच्या। म्हणजे काय करणार आपण, पुन्हा चार चेन करा, तीन चार, टर्न करा, या शेलवर शेल म्हणजे दोन चेनच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल, शेलवर शेल केला पहा आपण। आता पुन्हा हे सहा डबल क्रोशे आहे त्यापैकी पहिल्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे करायचा, चार चेन, वन टू थ्री फोर चेन्स अँड डबल क्रोशे ऑन लास्ट डबल क्रोशे, हा जो शेवटचा डबल क्रोशे आहे त्याच्यावर पुन्हा डबल क्रोशे, म्हणजे चार डबल क्रोशेमध्ये परत राहतील पुन्हा शेलवर शेल इकडच्या। ही ओळ संपली आपली परत दुसऱ्यासारखी। मग आता पुन्हा चार चेन करा, पलटवा आणि तिसऱ्यासारखी ओळ करा। चार चेन केल्या, पलटवलं, परत शेलवर शेल, शेलवर शेल झाल्यावर आता पुन्हा हे सहा डबल क्रोशे आणायचे जसेच्या तसे, त्यामुळे पहिल्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे करू आणि ह्या चार चेनच्या गॅपमध्ये चार डबल क्रोशे करा। डबल क्रोशे वन, टू, थ्री अँड फोर, फोर डबल क्रोशे ऑन फोर चेन गॅप, डबल क्रोशे ऑन फर्स्ट अँड लास्ट डबल क्रोशे, शेवटच्या टाक्यात पुन्हा डबल क्रोशे। हे मध्ये गॅपमध्ये करायचे, पहिला आणि शेवटच्या टाक्यात करायचा, पुन्हा शेलवर शेल। बघा इतकी सुंदर ही पट्टी होईल तयार। आता हे जेवढी तुम्हाला लांबी हवी असेल तोरणाची तितकी लांब करू आपण, आणि मग पुढचं कसं करायचं ते मी सांगते। ही पट्टी आपली तोरण पट्टी पूर्ण होत आली आहे, बघा मस्त दिसते। आणि आपण आता याच्यामध्ये शेवटी सॅटिन रिबन किंवा लोकरीचं करून कसंही घालू शकतो। आता याचा एंड करताना आपण काय करू, जसं इथे सुरुवातीला आपण सहा डबल क्रोशेची पहिली ओळ होती तशीच शेवटची करायची आहे, आणि जशी ही सुद्धा प्लेन आहे पहा, सरळ एका लाईनीत आहे, तसं आता हे केलं तर प्लेन येणार नाही, हे असंच येईल वर खालीन पुन्हा वर। तर याला जर प्लेन करायचं असेल तर आपण काय करू, आता हे शेवटी शेल न करता, शेवटच्या ओळीत शेल न करता आपण स्लिप स्टिच करू फक्त, एक आणि दोन, दोन स्लिप स्टिच केल्या आणि याच्यामध्ये सिंगल क्रोशे केला, दोन चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे केला, मग दोन चेन करा आणि मग या गॅपमध्ये चार चेनच्या सहा डबल क्रोशे करायचे आहेत। तर पहिला आपण पहिल्या डबल क्रोशेवर करू, चार गॅपमध्ये एक दोन तीन आणि चार,
चार गैप मध्ये केली, एक केले डबल क्रोशे, एक पहिल्या डबल क्रोशे वर आणि एक या शेवटच्या डबल क्रोशे वर। आणि जसे इथे दोन चेन केले होते तशाच इकडे दोन चेन करू आणि यात एक सिंगल क्रोशे करू। आता हा दोरा कापून घ्या, म्हणजे हे इकडचं पहिलं टोक आणि हे शेवटचं टोक साधारण सारखे झाले दोन्ही पण झाले। आता पुढचा राऊंड आपण निळ्याने करणार आहे। आता पुढचा राऊंड करताना आपण उलट्या बाजूनी सुरुवात करू, म्हणजे रॉंग साईडला। ही राईट साईड आहे, याच्यावरून ओळखू येतं, आणि ही रॉंग साईड। तर रॉंग साईडला आपण ह्या ज्या तीन तीन चेनच्या गॅप आहे, चार चेनच्या, याच्यात एक दुसरा रंग जोडून घेऊ। मोरपंखी रंग घेतला आहे आपण तो, आणि इथे एक सिंगल क्रोशे करू। परत पाच चेन, एक दोन तीन चार पाच, आणि पुन्हा इथे पुढच्या चार चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे। पाच चेन आणि यात सिंगल क्रोशे। असा पूर्ण दोन्ही बाजूनी करायचं आहे आपल्याला। तीन चार पाच, पाच चेन एक सिंगल क्रोशे, असं या बाजूनी आणि असंच या दुसऱ्या बाजूनी रॉंग साईडनी आपण करून घेऊ। हा आपला पाच चेन एक सिंगल क्रोशे हा राऊंड झाला आहे। यानंतर आपण तीन चेन केल्या, पलटवलं। आता प्रत्येक पाच पाच चेनच्या गॅपमध्ये पाच पाच डबल क्रोशे आपण करणार आहे। एक दोन तीन चार पाच, मग पुढच्या गॅपमध्ये असे पाच पाच डबल क्रोशे करा प्रत्येक गॅपमध्ये। आणि असे पूर्ण बाजू ही झाली की मग दाखवते, प्रत्येक गॅपमध्ये पाच पाच डबल क्रोशे झालेत आपले करून पूर्ण ओळ। आता हे इकडची साईड आलेली आहे, तर साईडला काय करायचं बघा। हे जिथलं गॅप आहे परत चार डबल चार चेनची, तर याच्यात आपण पाच डबल क्रोशे करू कॉर्नरचे। एक दोन तीन चार आणि पाच, पाच डबल क्रोशे केले आपण इथे। आता या प्रत्येक इथे डबल क्रोशे हा शेल आहे त्याचा डबल क्रोशे आहे हा, तर याच्यात दोन डबल क्रोशे करू। एक आणि त्याच याच्यात दुसरा, नंतर जो शेलचा सेंटर आहे त्याच्यात एक करू। एक आणि परत हे डबल क्रोशे इकडे त्याच्यात पुन्हा दोन करू। डबल क्रोशे टू। आता ज्या डबल क्रोशे आहेत सहा, तर याच्यामधल्या गॅपमध्ये आपण एक एक डबल क्रोशे करू। जाता आता आपण हा दोरा हाईड करतो आहे, दोन डबल क्रोशेच्या गॅपमध्ये सुई घालून एक एक डबल क्रोशे करू। एक टाक्यात न घालता आपण गॅपमध्ये घालतो आहे, कारण एका साईडला टाके आहेत पण दुसऱ्या साईडला नाही आहेत, मग म्हणून आपण असं करतो आहे। आता हे पाच डबल क्रोशे झाले गॅपमध्ये करून, मग पुन्हा इथे शेलचा डबल क्रोशे आहे हा, की दोन चेनची गॅप असेल तर त्यात परत दोन डबल क्रोशे। एक दोन, शेलचं जे मधलं होल आहे त्याच्यात पुन्हा एक डबल क्रोशे, आणि शेवटी ज्या दोन चेनच्या गॅपमध्ये पुन्हा दोन डबल क्रोशे। एक दोन, आणि इथे जसा हा कॉर्नरला पाच डबल क्रोशे केले तसे इथे आता दोनच केले आपण, तर तीन एक्स्ट्रा करावं लागतील। तीन डबल क्रोशे परत याच गॅपमध्ये, सिमेट्रिकल असावं, दोन्ही साईडला पाच पाच डबल क्रोशे येतील। म्हणजे लक्षात आलं, तर अशी ही साईड होईल आपली। आता या साईडने पुन्हा तसंच जसं या बाजूने केलं, पाच पाच डबल क्रोशे प्रत्येक पाच चेनच्या गॅपमध्ये। तर इथून सुरुवात करू आपण, प्रत्येक पाच चेनच्या गॅपमध्ये पाच पाच डबल क्रोशे। वन टू थ्री फोर फाईव्ह, मग पुढच्या गॅपमध्ये पुन्हा असं आपण हा रो पूर्ण करू। आणि जितके डबल क्रोशे या बाजूला असतील, पहा पाच पाच इकडे साईडला आहे कॉर्नरचे, आणि पाच पाच सोडून मध्ये किती आहेत पहा। एक दोन तीन, तीन सहा, तीन नऊ, तीन बारा, एक तेरा, तर हे पाच आणि पाच आणि मध्ये तेरा असे डबल क्रोशे, तेवढेच आपले या बाजूला सुद्धा आले पाहिजे, म्हणजे सिमेट्रिकल व्यवस्थित दिसेल। तर असं मी हा राऊंड पूर्ण करते। ही चारही बाजूनी आपले पूर्ण झाली आहे बॉर्डर करून निळी।
आता याच्या पुढचं आपण या रंगाने करू। हा मी गुलाबी रंग घेतलेला आहे, तशीच लोकर आहे, वर्धमान मिलेनियम स्लिप नॉट करून घेऊ याला। आणि आपल्याला तर जे डिझाईन करायचं आहे ना, त्याच्यात आपल्याला हे असे आपले पाच पाचचे गट आहे पा डबल क्रोशेचे, तर असे सहा गट लागणार आहे एका डिझाईनला, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। म्हणून मी अशा पिना लावून ठेवल्या इथे मार्कर गॅपमध्ये, 6 झाले की एक पिन लावली तर आपल्याला असे 5 बसतात यात, कारण 33 गॅप आहे या एकूण, म्हणजे 5, 5 चे 33 गट आहे। त्यामुळे मग मी करेक्ट मधला जो गट आहे तो काढला आणि तिथे आपण हा ही मार्कर लावून ठेवला आहे, पहा सेंटर शोधून याचा असा इथे एक मार्कर लावला आहे, म्हणजे एक डिझाईन इथे डिझाईनचा मध्यभाग येईल। मग तसेच 6-6 सोडून प्रत्येक ठिकाणी मार्कर लावून ठेवले, इकडे 2 बाजू 2 येतील आणि या बाजूला 2 येतील। आता इथे डिझाईनचा मध्यभाग येईल, त्याच्या आधीचे आपल्याला सगळे काय करायचं आहे बघा। तर आपण सुरुवातीला इथे गुलाबी दोरा जोडून घेऊ, आणि इथे आपण आता एक चेन केली आणि सिंगल क्रोशे करणार। तर हे सिंगल क्रोशे कुठपर्यंत करायचे, तर या गॅपपर्यंत, म्हणजे हे 5 डबल क्रोशे यायच्या आधीपर्यंत। काय केलंय लक्षात आलं, तुमच्या सेंटर काढला करेक्ट, तिथे एक मार्कर लावला आणि तिथून 6-6 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6, 5, 5 डबल क्रोशेच्या गॅप सोडल्या, दुसरा मार्कर लावला, पुन्हा 6 गॅप सोडल्या, 1, 2, 3, 4, 5, 6 मग पुढचा मार्कर लावला आणि हे उरलेले टाके आहे। तर इथपर्यंत आपण आता एक एक सिंगल क्रोशे करणार आहे, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे। जाता आता आपण हा गुलाबी दोराही हाईड करणार आहे आणि निळाही हाईड करू शकता तुम्ही इथे। तर आपण दोन्ही दोरे हाईड करत प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असं मार्कर लावला आहे, त्याच्या एक टाका एक गॅप आधी इथपर्यंत आपण सिंगल क्रोशे करत जाऊ। तर एवढे मी करून घेते आणि मग दाखवत बघा। पहिला मार्कर आहे जिथे लावलेला, त्याच्या आधीच्या 5 टाके सोडून तिथपर्यंत आपण प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला। आता इथे आपण 5 चेन करणार आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि आता मार्कर काढू आणि या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे, डबल क्रोशे 3 इन दी गॅप बिटवीन 5 डबल क्रोशे ग्रुप। हे जे 5-5 डबल क्रोशेचे 2 ग्रुप आहेत, त्याच्यामधल्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशे केले। पुन्हा 5 चेन करा, चेन 5, 1, 2, 3, 4, 5 आणि मग परत ह्या 5 डबल क्रोशे सोडले खालचे आणि इथून पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असं 20 टाके किंवा 20 सिंगल क्रोशे करायचे, 2, 3, 20 सिंगल क्रोशे। म्हणजे असे 5-5 चे 4 गट येतील, जसे आपल्या खाली निळे 5-5 चे गट आहे सिंगल डबल क्रोशेचे, तसे 5 गटपर्यंत आपण सिंगल क्रोशे करायचे, 20 सिंगल क्रोशे करा। बघा आपले 20 सिंगल क्रोशे झाले आहेत, इथून मोजले 3 आणि 3, 6 आणि 3, 9 आणि 3, 12, 15 आणि 5, 20 20 सिंगल क्रोशे झाल्यावर पुन्हा 5 चेन, 3, 4, 5 एक हे 5 डबल क्रोशेची गॅप पूर्ण सोडायची, मार्कर काढलं आणि मधल्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे केले। बघा इथपर्यंत केले होते 5 टाके सोडले, 1, 2, 3, 4, 5 आणि इथे गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 1, 2 आणि 3 पुन्हा 5 चेन, 1, 2, 3, 4, 5 आणि परत या टाक्यापासून 5 टाके सोडायचे, 1, 2, 3, 4, 5 आणि पुढच्या, हा पहिला आहे बरं, हा दबलेला असतो, हा पहिला इकडचा एक गॅप सोडून पुढच्या 20 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचं। मग हे रिपीट करा असं, 20 सिंगल क्रोशे, 5 चेन, 5 टाके सोडायचे, मग गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, पुन्हा 5 चेन, पुन्हा 20 सिंगल क्रोशे। तर हे 20 सिंगल क्रोशे इथपर्यंत येतील, मग पुन्हा 5 चेन आणि इथे गॅपमध्ये, गॅप कशाला म्हणते मी, हे 5-5 चे गट आहे त्याच्या मधला भाग, इथे 3 डबल क्रोशे। तर असे हा पूर्ण रो करून, हा रो पूर्ण झाला आहे पहा आपला, आणि इतके 5 ठिकाणी आपले असे डिझाईन येणार आहेत, 3, 4 आणि 5 आणि इकडे 20 सिंगल क्रोशे होते पहिले, इथे सरास 17-18 येत होते आणि मग जास्ती साईडला जाऊ नये म्हणून मी शेवटच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे केले आणि इकडे पण 20 येऊ दिले बरोबर। आता हे टर्न करू आपण, एक चेन करून, एक चेन टर्न। आता हे 20 जे सिंगल क्रोशे आहेत काठाचे दोन्ही, म्हणजे या टोकाचा आणि त्या टोकाचा,
इथे आपण 18-18 सिंगल क्रोशे करणार आहे, म्हणजे दोन पहिलेपासून प्रत्येक ह्याच्यात करायचे, शेवटचे दोन सोडून द्यायचे. तर इथे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करत चला, शेवटचे दोन सोडून द्यायचे. एक, दोन, तीन, 20 आहेत तर आता आपल्याला 18 करायचे. 18 सिंगल क्रोशे केले आपण आणि हे शेवटचे दोन सुटले पाहिजे, याच्यावर आपण एकही सिंगल क्रोशे केला नाही आहे. नंतर पुन्हा 5 चेन करू, 1, 2, 3, 4, 5. आणि आता हे जे 3 डबल क्रोशे आहेत यावर आपल्याला 7 डबल क्रोशे करायचे आहे. तर पहिल्या टाक्यात 2 डबल क्रोशे करणार, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच. 3 डबल क्रोशे पुढच्या टाक्यात करायचे आहे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 अँड डबल क्रोशे 3 इन द सेम स्टिच. 3 डबल क्रोशे एकाच टाक्यात केले आणि शेवटच्या टाक्यात पुन्हा 2 डबल क्रोशे, 1 अँड डबल क्रोशे 2. असे जे 3 होते त्याच्याऐवजी आता 2, 3 आणि 2 असे 7 डबल क्रोशे केले आपण. पुन्हा 5 चेन, 1, 2, 3, 4, 5. आणि परत 2 सिंगल क्रोशे इकडनं सोडायचे. पहा, 1, 2 सुटले आणि मधून आपण इथून सुरुवात केली सिंगल क्रोशे करायला. 20 होते हे, त्यापैकी इकडे 2 आणि इकडे 2 सोडायचे, म्हणजे 16 सिंगल क्रोशे करावं लागतील. तर मी 16 सिंगल क्रोशे करून घेते. बघा, आपण 16 सिंगल क्रोशे केले मधल्या टाक्यांमध्ये. पुन्हा जसे इकडे पहिले 2 सोडले याच्यावर केले नाही सिंगल क्रोशे, तसे शेवटचे 2 सोडणार, 1 आणि 2 याच्यावर सिंगल क्रोशे नाही करणार आपण. 5 चेन, चेन 5 अँड डबल क्रोशे 7 ऑन दिस 3 डबल क्रोशे, 2, 3, 2. सो 2 डबल क्रोशे ऑन फर्स्ट स्टिच, 2 डबल क्रोशे पहिल्या टाक्यात, 1, 2. दुसऱ्या टाक्यात 3 डबल क्रोशे एकाच टाक्यात, डबल क्रोशे 1, 2 अँड डबल क्रोशे 3. आणि पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे पहिल्या टाक्यात, 3 डबल क्रोशे मधल्या टाक्यात आणि शेवटच्या टाक्यात पुन्हा 2 डबल क्रोशे, 1 आणि 2. म्हणजे 7 डबल क्रोशे झाले. परत 5 चेन, 2 टाके सोडायचे आणि 16 सिंगल क्रोशे, 3, 4, 5. 5 चेन केल्या, 2 टाके सोडायचे पहिले सिंगल क्रोशे जे 20 आहेत त्यापैकी, आणि इथून सुरुवात करायची. 1, 2 सोडले आणि इथून सुरुवात करून 16 सिंगल क्रोशे करायचे, म्हणजे शेवटचे 2 सुटतील. मग पुन्हा 5 चेन, याच्यावर 7 डबल क्रोशे, अशी ही ओळ पूर्ण करा. या गुलाबीच्या तिसऱ्या राऊंडला आपण हे पहिलेपासून सिंगल क्रोशे केले, शेवटचे 2 सोडले, इथे 5 चेन झाले आपल्या. परत आता आपण काय करणार आहे, या 7 जे डबल क्रोशे आहेत त्यातल्या मधल्या डबल क्रोशेत 11 सिंगल क्रोशे करायचे, डबल क्रोशे. तर त्याच्या आधी आपण हा इथे स्लिप स्टिचनी जोडून घेऊ 5 चेन झाल्यावर पहिल्या टाक्यात, आणि मग इथून 3 इकडे सोडायचे, 3 इकडे सोडायचे, मधल्या टाक्यात 11 डबल क्रोशे करायचे. 1, सगळे 11 मधल्या टाक्यातच, 2, 3, 4, 5, 6 डबल क्रोशे, 11 इन द मिडल स्टिच. मोजू आहोत आपण किती झालेत इथे जोडल्यावर, 1, 2, 3, 3, 6, 3, 9, 1, 10 झाले. एक आणखीन करा डबल क्रोशे, 11 इन मिडल स्टिच. आणि मग काय करायचं, याला इथे परत पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून द्या. जे 7 डबल क्रोशे होते त्यापैकी शेवटच्या टाक्याशी आपण स्लिप स्टिचने जोडलं. पुन्हा 5 चेन करू, 1, 2, 3, 4, 5. आणि परत इकडचे 2 सिंगल क्रोशेचे टाके सोडायचे, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचा आणि तिकडचेही 2 सिंगल क्रोशेचे टाके सोडून द्यायचे. तर असे मधले सगळे सिंगल क्रोशे करा. हे 12 सिंगल क्रोशे झाले आपले करून. पहिल्यांदा 20 होते, मग 16 झाले, 2, 2 दोन्हीकडनं सोडले आणि आता 12 झाले. पुन्हा 5 चेन करा, 3, 4, 5 चेन 5 अँड अगेन डबल क्रोशे, 11 इन द मिडल स्टिच आउट ऑफ दिस 7. 7 टाके जे होते त्यातल्या मधल्या टाक्यात 11 डबल क्रोशे. तर असे
पाच चेन झाल्यावर एक स्लिप स्टिच करावं लागते या राऊंडला, या रोमध्ये पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिच करायची आणि मग आपण इथे मधल्या टाक्यात 11 डबल क्रोशे करायचे. तर 11 डबल क्रोशे करून घेते. 11 डबल क्रोशे करून झाले आपले, परत इकडच्या शेवटच्या 7 पैकी सुरुवातही आपण स्लिप स्टिचनी करतो. याच्या यावेळी 5 चेन झाल्या की स्लिप स्टिच आणि मग मधल्या टाक्यात 11 डबल क्रोशे, शेवटच्या टाक्यात स्लिप स्टिच, परत पुन्हा 5 चेन आणि मग 2 टाके इकडे आणि 2 इकडे सोडून मध्ये 12 सिंगल क्रोशे. आता हे रिपीट करा. असं 12 सिंगल क्रोशे झाले की 5 चेन, पहिल्या टाक्यात स्लिप स्टिच, मग मधल्या टाक्यात 11 डबल क्रोशे, परत स्लिप स्टिच शेवटच्या टाक्यात, पुन्हा 5 चेन, 2 टाके इकडून तिकडून सोडून मध्ये 12 सिंगल क्रोशे. तर ही ओळ अशी पूर्ण करू. हा रो झाला आहे पहा आपला, आणि छान असं दिसायला लागलं आपलं हे मधलं चांगलं फूल. आता आपल्याला पुढच्या रोसाठी पुन्हा 1 चेन करून पलटवायचं आहे आणि प्रत्येक टाक्यात 1 सिंगल क्रोशे करा, शेवटचे 2 सोडून द्या. तर पहिल्या टाक्यापासून आपण सुरुवात करू, प्रत्येक टाक्यात 1 सिंगल क्रोशे. 1, तर हे या टोकाला आणि त्या टोकाला किती येतील? आता पहिले 20 होते, मग 18-16 झाले, आता 14 येतील. तर हे 14 सिंगल क्रोशे करून घ्या, शेवटचे 2 सोडून 14. आपले हे 14 सिंगल क्रोशे झाल्या, शेवटचे 2 सोडून दिले मी. पुन्हा आपण 5 चेन करू. 1, 2, 3, 4, 5. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे 11 डबल क्रोशे आहेत त्या प्रत्येक डबल क्रोशेमध्ये 1 डबल क्रोशे करायचा, डबल क्रोशेवर डबल क्रोशे, 1 डबल क्रोशे, 1 चेन, पुढच्या टाक्यात पुन्हा डबल क्रोशे, 1 डबल क्रोशे, 1 चेन, असं पूर्ण आपल्याला शेवट 11 वेळा करायचं आहे. 1 डबल क्रोशे झाला, 1 चेन, पुढच्या टाक्यात पुन्हा डबल क्रोशे, 1 चेन, 1 डबल क्रोशे, 5 वेळा झालं. आणखीन आपल्याला 6 वेळा करावं लागेल. 1 डबल क्रोशे, 1 चेन, असं आपलं 11 वेळा करून झालं. पहा, 3 आणि 3 6 आणि 3 9 2 11, 11 टाइम्स डबल क्रोशे, 1 चेन 1. मग परत 5 चेन, 3 4 5 चेन, आणि मग परत इकडचे 2 आणि इकडचे 2 सिंगल क्रोशे सोडून द्यायचे, मधले फक्त डबल क्रोशे करायचे. मग किती येतील ते? पहिले 20 होते, मग 16, मग 12, आता 8 येतील फक्त. तर पहिले 2 टाके सोडले आणि मधल्या 8 टाक्यामध्ये 1 सिंगल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 in 8 stitches, अगेन चेन 5, 1 2 3 4 5, अगेन डबल क्रोशे 1 चेन 1, 11 टाइम्स. आता इथे पहिला डबल क्रोशे हा आहे तर त्याच्यापासून सुरुवात करायची. डबल क्रोशे 1 चेन 1, डबल क्रोशे इन द नेक्स्ट स्टिच, अगेन चेन 1, असं 11 वेळा करा. डबल क्रोशे 1 चेन 1, 11 वेळा झालं की नाही मोजायचं बरं प्रत्येक वेळेस. 3 आणि 3 6 आणि 3 9 2 11 झाले. आता पुन्हा 5 चेन, 2 3 4 5, परत 2 सिंगल क्रोशे सोडायचे इकडचे, तिसऱ्यापासून सुरुवात करून 8 सिंगल क्रोशे करायचे. पाहता अशी ही ओळ पूर्ण करा. 8 सिंगल क्रोशे, 5 चेन, 1 डबल क्रोशे, 1 चेन, 11 वेळा, पुन्हा 5 चेन, पुन्हा 8 सिंगल क्रोशे. तर असं आपण हा रो पूर्ण करू. हा राऊंड झाल्यावर आपला असं मस्त दिसत आहे. आता पुन्हा आपण काय करू, सिंगल क्रोशे करत जो इथून 2 सोडून, म्हणजे शेवटचे 2 न करता 1 चेन केली मी, पलटवलं आणि प्रत्येक टाक्यात 1 सिंगल क्रोशे, स्किप लास्ट 2 स्टिचेस. तर एवढं करून घेते मी, मग पुढचं दाखवते तुम्हाला. आपण सिंगल क्रोशे केले, शेवटचे 2 सोडले, 5 चेन केल्या. आता काय केलं आपण, ह्या 5 चेन केल्यावर आता हे 10 1 1 चेनच्या गॅप आहे आपल्याजवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेन 1, 9 10 गॅप्स ऑफ चेन 1, आणि आपल्याला या 6 पाकळ्या करायच्या आहेत. इनकम्प्लीट डबल क्रोशे 5 करून ते एकत्र करायचं आहे, डबल ट्रिबल डबल क्रोशे नाही. तर आपण या प्रत्येक 1 चेनच्या गॅपमध्ये 3 इनकम्प्लीट डबल ट्रिबल करणार आहे. मग डबल ट्रिबल कसे करायचे पहा. 3 वेढे घेतले सुईवर दोऱ्याचे, पहिल्या 1 चेन गॅपमध्ये टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, हे 4 टाके आणि एक आधीचा, असे 5 टाके आहेत सुईवर. दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून,
हा झाला इनकम्प्लीट. आणखीन एकदा केलं असतं तर तो कम्प्लीट डबल ट्रिपल झाला असता. पुन्हा दुसरा इनकम्प्लीट डबल ट्रिपल करा. तीन वेडे घेतले, त्याच एक चेन गॅपमध्ये टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून असं तीनदा काढलं. हा झाला दुसरा इनकम्प्लीट डबल ट्रिपल. हा तिसरा पुन्हा त्याच गॅपमध्ये. प्रत्येक गॅपमध्ये आपण तीन तीन डबल ट्रिपल इनकम्प्लीट करणार आहे. हे झाले तीन इनकम्प्लीट डबल ट्रिपल. आता पुढच्या गॅपमध्ये दोनदा करू म्हणजे पाच होतील आणि मग त्याची एक पाकळी करू आपण. तर आपण परत तीन वेढे घेतले, दोऱ्याचे पुढच्या गॅपमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढलं. हा झाला चार, चौथा इनकम्प्लीट डबल ट्रिपल. तीन वेढे घेतले, पुन्हा त्यात टाकलं. हा झाला पाचवा इनकम्प्लीट डबल ट्रिपल. सहा टाके आहेत हे इनकम्प्लीट ट्रिपलचे, पाच आणि एक आधीचा दोऱ्याचा वेढा घेतला आणि या सहाही टाक्यातून काढलं. एक चेन करून घट्ट केली पाकळी. तर ही झाली आपली पहिली पाकळी. पुन्हा चारच चेन करू आता. चार चेन आता यात दुसरे. एकूण मी समाल सांगितलं की प्रत्येक वन चेन गॅपमध्ये तीन इनकम्प्लीट डबल ट्रिपल आले पाहिजे. तर या गॅपमध्ये दोनच झाले, तर एक आणखीन करू या गॅपमध्ये. हा झाला पहिला इनकम्प्लीट डबल ट्रिपल. इथे झाले आता तीन पूर्ण. आता तीन यात करा. सॉरी, तीन वेढे घ्यायचे तर मी दोनच घेतले. तीन वेढे घेतले, यात टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढलं. हा झाला दुसरा इनकम्प्लीट डबल ट्रिपल. तिसरा आणि हा झाला चौथा इनकम्प्लीट डबल ट्रिपल दुसऱ्या पाकळीसाठी. पण आपण प्रत्येक एक चेन गॅपमध्ये किती करत आहे? तीन तीन. जसे इथे तीन केले, पुढच्याही गॅपमध्ये तीन केले. आता इथले तीन झाले पूर्ण. आता चौथा आपले पुढचा आपल्याला पुढच्या गॅपमध्ये करावा लागेल. हे झाले पाच इनकम्प्लीट डबल ट्रिपल. दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढायचं, एक चेन करून घट्ट करायचं. हे झाल्या दोन पाकळ्या झाल्या आपल्या. पुन्हा चार चेन, एक दोन तीन चार. परत चार इनकम्प्लीट डबल ट्रिपल करायचे. कुठे करायला? आता या एक चेन गॅपमध्ये एकच झाला आहे, त्यामुळे इथे दोन करायचे अजून. आता प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन करायचे. हा दुसरा झाला या एक चेन गॅपचा कोटा पूर्ण झाला. तिन्ही डबल ट्रिपल झाले यातले. पण आपल्याला पाकळीसाठी पाच हवे आहेत, म्हणून पुढच्या गॅपमध्ये आणखीन तीन करावे लागतील आपल्याला डबल ट्रिपल. तीन वेळे घेतले, पुढच्या गॅपमध्ये घातलं आता एक. हा दुसरा इनकम्प्लीट डबल ट्रिपल, सेकंड इन द सेम वन चेन गॅप. इनकम्प्लीट डबल ट्रिपल थर्ड इन द सेम वन चेन गॅप. झाले पाच इनकम्प्लीट डबल ट्रिपल. तीन या खणात, दोन या खणात, कुठे घेतले चालतील. पाच पाहिजे आपल्याला. दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं, एक चेन करून घट्ट केलं. ही झाली आपली तिसरी पाकळी. आता पुन्हा चार चेन. मला वाटतं पाचही केले असतील तर चाललं असतं, म्हणजे उगीच फरक नको सारखा सारखा. चारच्या ऐवजी पाचच करू आपण. पाच चेन म्हणजे ते लक्षात ठेवायलाही नको. आता इथले दोन डबल ट्रिपल तिन्ही झालेले आहेत, त्यामुळे आता पुढच्या खणात म्हणजे पुढच्या वन चेन गॅपमध्ये तीन इनकम्प्लीट डबल ट्रिपल करायचे आपल्याला. एक दोन तीन. आता या खणातले तिन्ही इनकम्प्लीट डबल ट्रिपल झाले. एक दोन अजून पाहिजे आपल्या पाकळीसाठी, तर ते पुढच्या खणातले करू आपण. पुढच्या खणात करू म्हणजे पुढच्या वन चेन गॅपमध्ये. चार झाले, आता हा पाचवा इनकम्प्लीट डबल ट्रिपल. आणि पाच झाले की मग काय करायचं? दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढायचं, एक चेन करून घट्ट करायचं. अशा आपल्या तीन पाकळ्या झाल्या छान. आता पुन्हा पाच चेन, एक दोन तीन चार पाच. आणि परत डबल ट्रिपल पाच वेळा इनकम्प्लीट. तीन वेळे घेतले. आता या एक चेन गॅपमधले दोन झालेले आहेत, पण तिसरा व्हायचा आहे, तर यात एक करू आणखीन.
सहा पाकळ्यांसाठी पाच पाच इनकम्प्लीट डबल ट्रिपल म्हटलं तर 30 पाहिजे आपल्या, दोन 10 आपल्या गॅप आहेत, म्हणून आपण ठरवलं की प्रत्येक गॅपमध्ये 3-3 करायचे. आता या गॅपमधले 3ही झाले आहेत आपले डबल ट्रिपल इनकम्प्लीट, आता पुढच्या गॅपमध्ये 3 करू आपण. 1, 2 आणि हे 3, याही गॅपमध्ये आता 3 इनकम्प्लीट डबल ट्रिपल पूर्ण झाले यातले. ते एकूण 4 झाले आहेत, आपल्याला आणखीन एक पाहिजे तर तो आपण पुढच्या गॅपमध्ये करू आता, कारण इथले 3 पूर्ण झाले. आता आपले 5ही इनकम्प्लीट डबल ट्रिपल झाले आहेत इनकम्प्लीट, तर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला, एक चेन करून घट्ट केला. पहा, 5 पाकळ्या झाल्या, आता एकच राहिली आपली. 5 इनकम्प्लीट डबल ट्रिपल करायचे आहेत, त्याच्या आधी 5 चेन करू. 1, 2, 3, 4, 5. आता इनकम्प्लीट डबल ट्रिपल इथला 1 झालेला आहे, तर आणखीन आपल्याला 3-2 करता येतील इथे आणि 3 पुढच्या खाणात, म्हणजे बरोबर 5 होऊन जातात. तीन वेळे घेतले, याच एक चेन गॅपमध्ये टाकलं परत. 1, 2, 3 पुन्हा 3 वेळे घेतले, इथे 2च झाले आहेत, म्हणजे अजून एकचा स्कोप आहे इथे. तर 1 इनकम्प्लीट डबल ट्रिपल त्याच 1 चेन गॅपमध्ये केला, 2 इनकम्प्लीट डबल ट्रिपल झाले आहेत. आता 3 करायचे आहेत, तर ते 3ही आपण शेवटच्या गॅपमध्ये करणार आहे. 1 इनकम्प्लीट डबल ट्रिपल, 2 आणि इनकम्प्लीट डबल ट्रिपल, 3. आता 5 झाले आपले इनकम्प्लीट डबल ट्रिपल, दोऱ्याचा वेढा घ्या, सगळ्यातून काढा, एक चेन करून घट्ट करा. अशा आपल्या छान 5 पाकळ्या तयार, 6 पाकळ्या तयार झाल्या. पहा, छान दिसत आहे. इथे 4 चेन घेतल्या, आपण 5 घ्यायला हव्या, त्या पुढच्या वेळेसपासून 5 घेऊ. आता पुन्हा 5 चेन शेवटच्या. 1, 2, 3, 4, 5 आणि परत 2 टाके इकडचे आणि 2 इकडचे सोडून सिंगल क्रोशे. 1. आता हा रो पूर्ण असा रिपीट करा. सिंगल क्रोशे 4च येतील आता इथे. 1, 2, 3 आणि 4 4 सिंगल क्रोशे झाले, हे 2 सोडून द्यायचे. पुन्हा 5 चेन. आता इथे काय कराल पहा, 10 गॅप आहेत परत, 3 वेढे घ्यायचे. या खणात, या 1 चेन गॅपमध्ये 3 इनकम्प्लीट डबल ट्रिपल, पुढच्या याच्यात 2, मग 1 पाकळी होईल. 1 पाकळी फक्त मी तुम्हाला आता करून दाखवते. पहिला इनकम्प्लीट डबल ट्रिपल झाला, दुसरा आणि हा 3रा. 3 वेढ्यांचे खांब इनकम्प्लीट. हे 3 इकडे झाले, आता 2 पुढच्या खणात करू, म्हणजे पुढच्या 1 चेन गॅपमध्ये. ते 2 करून घेते मी इनकम्प्लीट डबल ट्रिपल. 1 आणि हा 2 आणि असे 5 झाले की मग आपण दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढायचं, एक चेन करून घट्ट करायचं, म्हणजे ही 1 पाकळी झाली आपली. पुन्हा 5 चेन करा इथे. 1, 2, 3, 4, 5 आणि पुढचे 5 इनकम्प्लीट डबल ट्रिपल कुठे कराल, आता इथे 2 झालेले आहेत, म्हणजे 1 या खणात करायचा आणि 3 यात, 4 होतील, 1 इकडे, 5 आणि मग ती पाकळी पूर्ण करायची. तर अशा जशा इथे पाकळ्या पूर्ण केल्या, 5-5 इनकम्प्लीट डबल ट्रिपल एकत्र करून आपण 1 पाकळी पूर्ण करतो आहे. तर अशा पाकळ्या करायच्या आणि करताना काय लक्षात घ्यायचं की एका 1 चेन गॅपमध्ये 3 इनकम्प्लीट डबल ट्रिपल आले पाहिजे, म्हणजे बरोबर हिशोब लागतो, 30 होतात ते आणि मग 5-5 एकेकाला वापरले तर बरोबर 6 पाकळ्या होतात. तर हा रो असा आपण पूर्ण करून आपले हे पूर्ण झालेलं आहे राऊंड. पहा, फुलांचा 6 पाकळ्यांची फुलं केली आपण सुंदर अशी. आता पुढचा राऊंड आपण हे दोरा कापून घेऊ आधी आणि पुढचा राऊंड पांढऱ्यांनी करणार आहे. पांढरा दोरा आपण इथे पहिल्या टाक्यात जोडून घेऊ, राईट साईडनी येईल असंच करतोय आपण, कारण एकच ओळ करायची आपल्याला पांढऱ्याची. तर पांढरा दोरा जोडला मी
आणि आता आपण काय करणार आहे, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि ज्या चेन गॅप येतील 5 चेन गॅपमध्ये सिंगल क्रोशे करून 5 करायचे, किंवा पातळ असेल तुमची पांढरी लोकर तर 6 करावं लागतील, त्या गॅप कव्हर होतील असं फक्त पाहायचं. तर आधी मी या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घेते. या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला, आता ही 5 चेनची गॅप आली तर इथे 5 किंवा 6 सिंगल क्रोशे करा, म्हणजे गॅप भरून निघेल असं पहा. 5 भरून निघाली तरी चालेल, किंवा 6 करावं लागले तरी चालेल. 6 करावं लागतील आपल्याला बहुतेक. हे 5 झाले पहा सिंगल क्रोशे करून, पण थोडंसं पोकळ वाटतात, आपण आणखीन एक एक सिंगल क्रोशे करू इथे 6. नंतर हे टोक आलंय इथे न करता डायरेक्ट पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 6 सिंगल क्रोशे. एक फक्त हा टाका जवळ करून घ्यायचा, 2, 3 अशा प्रत्येक 5 चेनच्या गॅपमध्ये 6 किंवा 5 सिंगल क्रोशे, आणि जिथे असे सिंगल क्रोशे आहेत तिथे सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे. तर हा राऊंड असा आपण पूर्ण करू. हा सिंगल क्रोशेचा राऊंड पूर्ण झाला आपला पांढरा. आता आपण पुढचा राऊंड करणार आहे या निळ्या रंगाने, आणि आपल्याला निळा रंग जोडून घ्यायचा आहे. बॅक साईडनी जोडू आपण, म्हणजे रॉंग साईडनी येईल ही ओळ असा जोडू, म्हणजे परत गाठ नको पडायला म्हणून. अदरवाईज तुम्ही दोन्ही राऊंड सरळ साईडनी करू शकता, म्हणजे एक राऊंड करायचा आणि गाठ मारून घ्यायची, तर असं सुद्धा आपण करू शकतो. तर आपण हाच राईट साईडनीच करू. आता आपण काय करणार आहे, इथे निळा रंग आहेच तर इथून सुरुवात करू, म्हणजे आपोआप इथे सिंगल क्रोशे येतील आणि ते दिसायला आणखीन छान दिसेल. तर इथे मी निळा रंग जोडते आता आपला. आणि हे साईडनी जे टाके आहेत त्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आपण करून घेऊ, एक जस्ट निळी बॉर्डर येण्यासाठी, 2, 3, 4 अशी निळी बॉर्डर येण्यासाठी आपण एक एक सिंगल क्रोशे करून घेतला इकडे. आता आपण या पांढऱ्या टाक्यापासून सुरुवात करू. तर पांढऱ्या टाक्यात स्लिप स्टिचनी गेलो आपण वर. इथे आपल्याला काय करायचं आहे, एक डबल क्रोशे 3 चेन, 2 टाके सोडायचे, पुन्हा एक डबल क्रोशे. तर पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला मी, मध्ये 2-3 चेन करायच्या म्हणून त्या केल्या, 2 टाके सोडले, 1-2, आणि तिसऱ्या टाक्यात पुन्हा डबल क्रोशे केला, परत 2-3 चेन, 2 टाके सोडा, 1-2, आणि पुढच्या टाक्यात 1 डबल क्रोशे, चेन 3, स्किप्स 2 स्टिचेस, 1-2 डबल क्रोशे इन नेक्स्ट, चेन 3, स्किप 2 स्टिचेस, डबल क्रोशे इन नेक्स्ट. तर असं आपल्याला करायचं आहे. आता परत चेन 3, 1-2-3 ह्या ज्या 5 चेनच्या गॅपमध्ये आपण 6 डबल सिंगल क्रोशे केले आहेत त्यापैकी मध्यभागी, किंवा तुम्हाला जर हवं असेल 6 किंवा 7 केले आपण, जसं काही पक्कं नाही असं भरलं जावं शक्यतोवर असे आपण डबल सिंगल क्रोशे केले होते. 3 चेन, 1-5 चेनच्या गॅपमध्ये मध्यभागी येईल डबल क्रोशे, आणि दुसरा जो येईल तो या पाकळीच्या टोकावर येईल. तर या पाकळीच्या टोकावर आपण परत एक डबल क्रोशे करू. लक्षात आलं? पुन्हा 3 चेन पाकळीच्या टोका नाही, या 5 चेनच्या गॅपच्या मध्यभागी एक डबल क्रोशे, परत 3 चेन पाकळीच्या टोकावर इथे डबल क्रोशे. असे आपण डबल क्रोशे केले, 1-5 चेनच्या गॅपच्या मध्यभागी आणि 1 पाकळीच्या टोकावर, परत 3 चेन 5 चेनच्या गॅपच्या मध्यभागी, 6 डबल सिंगल क्रोशे आहे त्याच्या मध्यभागी, परत 3 चेन आणि या पाकळीच्या टोकावर. असे आपण असा राऊंड करतोय आपण. आता इथे काय करायचं बघा, हे जे 6 पाकळ्या आहेत आपल्या फुलाला, तर 3 इकडे पाकळ्या सोडल्या, 3 इकडे, तर हा सेंटर आहे त्याचा, मधला पांढरा भाग जो आहे तो. 3 पाकळ्या या बाजूनी, 3 पाकळ्या या बाजूनी, तर हा जो सेंटर आहे याच्या मध्यभागी जेव्हा आपण डबल क्रोशे करू तेव्हा एक डबल क्रोशे न करता तिथे आपण व्ही करू. तर आपण परत आता पहा काय केलं, 3 चेन, आणि आता इथे एक डबल क्रोशे करायचा होता आपल्याला, त्याऐवजी आपण व्ही करतोय, म्हणजे एक डबल क्रोशे, 3 चेन, 1 डबल क्रोशे.
तीन चेन आणि पुन्हा एक डबल क्रोशे त्याच टाक्यात, म्हणजे त्याला व्ही करणं म्हणतात. तर हा आपण असा व्ही केला इथे, परत तीन चेन आणि पुढचं सगळं नेहमीप्रमाणे. तीन चेन केल्या, पाकळीच्या टोकावर टाक्यात नाही घालत आहे आपण, टोकावर करताना एक डबल क्रोशे, परत तीन चेन या सहा सिंगल क्रोशेच्या मध्यभागी एक डबल क्रोशे, तीन चेन पाकळीच्या टोकावर, इथे दोन सिंगल क्रोशे आहेत त्याच्यामध्ये सुई घालतो आहे आपण टोकावर यावं म्हणून, एक डबल क्रोशे. आता असंच तीन चेन एक डबल क्रोशे, इथे तीन चेन या पाकळीच्या डबल क्रोशे टोकावर डबल क्रोशे, इथे तीन चेन एक डबल क्रोशे, एवढं मी करून घेते. बघा आता हा फुलाचा भाग तर पूर्ण झाला आपण. तीन हा आता ही इथे चार सिंगल क्रोशेची जी गॅप आली आहे मधली, प्रत्येक दोन फुलांच्या मध्ये अशी, तर तिथे आपण काय करणार आहे पहा, थोडंसं वेगळं काय करायचं. आपण हे तीन चेन केल्या, आता या पाच चेनच्या गॅपमध्ये मध्यभागी आपल्याला एक डबल क्रोशे करायचा आहे, तर आपण तो इनकम्प्लीट डबल क्रोशे करू. या चार चेनपैकी मधल्या ह्याच्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे करू आणि याही गॅपमध्ये मध्यभागी इनकम्प्लीट डबल क्रोशे, असे तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे करून ते एकत्र करू. बघा आता कसं ते, पहिले मी दोऱ्याचा वेढा घेतला, याच्या मध्यभागी घालून इनकम्प्लीट डबल क्रोशे केला, हा एक. नंतर चार चेनच्या गॅपच्या मध्यभागी, चार चेन नाही सॉरी, चार सिंगल क्रोशेच्या मध्यभागी टाकून तिथेही इनकम्प्लीट डबल क्रोशे केला आणि पुढच्या या पाच सहा सिंगल क्रोशेच्या गॅपमध्ये टाकून तिथेही इनकम्प्लीट डबल क्रोशे केला, असे तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे करून तीनाचा एक केला, म्हणजे थ्री डी सी टॉक केला आहे खरं, एक चेन करून घट्ट करा त्याला, म्हणजे असा छान आकार येतो आपला. तर असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी इथे चार चेनच्या गॅपमध्ये करायचं आहे. आता आधी तर मी सरळ सरळ हे करून घेते की तीन चेन एक सिंगल एक डबल क्रोशे गॅपमध्ये, तीन चेन एक डबल क्रोशे इथे मध्यभागी, तीन चेन एक डबल क्रोशे या पाकळीच्या टोकावर, परत तीन चेन एक डबल क्रोशे मध्यभागी, तीन चेन एक डबल क्रोशे पाकळीच्या टोकावर, एवढं करून घेते. बघा आपण काय केलं, हा मधलं केलं, नंतर तीन चेन एक डबल क्रोशे, तीन चेन एक डबल क्रोशेमध्ये, तीन चेन परत पाकळीवर डबल क्रोशे, मध्ये डबल क्रोशे, पाकळीवर डबल क्रोशे, असं तीन पाकळ्या होईस्तोवर केलं. आता इकडे तीन उरल्या आहेत आणि मध्ये जी गॅप आहे इथे, जसं या बाजूला मधल्या गॅपमध्ये आपण व्ही केला होता, हा इथे जसा व्ही केला होता तसाच या गॅपमध्ये सुद्धा मधल्या व्ही करायचा आहे आपल्याला, म्हणून तीन चेन केल्या मी. आता या मधल्या गॅपमध्ये म्हणजे सहा डबल क्रोशे हे याच्या मध्यभागी व्ही बनवायचं, म्हणजे एक डबल क्रोशे, तीन चेन, पुन्हा एक डबल क्रोशे त्याच टाक्यात, तीन चेन आणि त्याच टाक्यात पुन्हा एक डबल क्रोशे, असा व्ही बनवला मध्यभागी. जसा इथे बनवला होता व्ही, तसंच इथे बनवला, तीन पाकळ्या इकडे, तीन पाकळ्या इकडे सोडून मध्यभागी. पुढे आता नेहमीसारखंच की तीन चेन डबल क्रोशे टोकावर, तीन चेन डबल क्रोशे मध्यभागी, तीन चेन डबल क्रोशे टोकावर, तीन चेन डबल क्रोशे मध्यभागी, तीन चेन डबल क्रोशे टोकावर, इतकं मी करून घेते. आता बघा इथे परत आपण तिन्ही पाकळ्यांचे टोकं करून झाले. आता ह्या चार सिंगल क्रोशेची गॅप आली आहे, इथे जसं एक केलं होतं या बाजूला या चार चेनच्या गॅपवर, तसंच इथे करायचं आहे. म्हणजे काय करायचं बघा आपण, तर इथे इन या पाच चेनच्या गॅपमध्ये जे सहा सिंगल क्रोशे केले आहेत त्याच्यामध्ये एक इनकम्प्लीट डबल क्रोशे, या चार सिंगल क्रोशेच्या मध्यभागी एक इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि इथेही एक इनकम्प्लीट डबल क्रोशे, असे तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे एकत्र करायचे, थ्री डी सी टॉक. पहा कसंपर्यंत दोऱ्याचा वेढा घेतला, या गॅपच्या मध्यभागी घालून एक इनकम्प्लीट डबल क्रोशे केला, दोऱ्याचा वेढा घेतला, या चार सिंगल क्रोशेच्या मध्यभागी घालून एक इनकम्प्लीट डबल क्रोशे केला, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेतला, हे जे सहा सिंगल क्रोशे आहेत त्याच्या मध्यभागी घालून एक इनकम्प्लीट डबल क्रोशे केला, आणि हे जे तिन्ही इनकम्प्लीट डबल क्रोशे झाले आहेत ते आता दोऱ्याचा वेढा घेऊन एकत्र केले, एक चेन करून घट्ट केलं, म्हणजे जसं डिझाईन आपलं इथे झालं होतं एक, हे तसंच सेम आपलं दुसऱ्याही चार चेन गॅपमध्ये झालं. आता लक्षात आलं, मग आता पुढच्या प्रत्येक गॅपच्या वेळेस चार चेनच्या गॅपमध्ये असं करायचं, आणि बाकी नेहमीसारखंच आहे की तीन चेन एक डबल क्रोशे, तीन चेन एक डबल क्रोशे, आणि जेव्हा मधले येईल तीन तीन पाकळ्या इकडे सोडून मध्यभागी, तर तिथे साधा डबल क्रोशे न करता व्ही करायचा. तर असा हा रो पूर्ण करा. हा रो पूर्ण झाला आहे आपला इथे करून. आता आपला शेवटला आहे, जसं आपण त्या बाजूला या जांभळ्यावरही निळ्याचे सिंगल क्रोशे केले होते तसेच इकडेही करून घेऊ. तर त्यासाठी आपण काय करू, आता हे डबल क्रोशे केला होता मी शेवटच्या टाक्यात, पण तसं न करता मी हा डबल क्रोशे उसवते आता.
जसं सुरुवातीला डबल क्रोशे म्हणजे तीन चेन करतो तशाच तीन चेन करते मी आणि या पहिल्या टाक्यात सिंगल क्रोशेने जोडते म्हणजे हा एक डबल क्रोशे झाला. आता पुढच्या या सगळ्या जांभळ्या टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आपण करून घेऊ. जसं अगदी सुरुवातीला केलं होतं त्या बाजूला तसंच प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. दोन प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आणि मग नंतर हा दोरा स्लिप स्टिचने जोडला. हा दोरा कापून घेते मी आता आणि पुढचा राऊंड पुन्हा या बाजूने सुरू करू आपण राईट साईडने. पुढच्या रोसाठी आपण इथे दोरा जोडला टोकावर. तीन चेन पहिल्या डबल क्रोशेच्या झाल्यावर तिसऱ्या चेनमध्ये पुन्हा पहिला डबल क्रोशे तीन चेनचा करू. तीन चेन आडव्या करायच्या म्हणून आणि डबल क्रोशेवर डबल क्रोशे. सुरुवातीला आणि शेवटी आपल्याला तेच डिझाईन कंटिन्यू करायचं आहे की तीन चेन आणि एक डबल क्रोशे, डबल क्रोशेवर डबल क्रोशे. परत तीन चेन आणि डबल क्रोशेवर डबल क्रोशे. तीन चेन. हां, आता इथे कॉर्नरला हा डबल क्रोशेवर डबल क्रोशे केला. याच्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, एक चेन, पाच चेनचा पिको. तीन चार पाच. आणि हा पाच चेनचा पिको जोडायचा कसा, सिंगल क्रोशेने. आणि मग परत याच्यावर डबल क्रोशे अशा स्वरूपात. तर असे आपल्याला येईल इथे एक चेन, एक दोन दोन तीन चार पाच. पाच चेनचा पिको म्हणजे पहिली चेन सोडून आपण इथे सिंगल क्रोशेने जोडायचं आणि मग पुन्हा एक चेन आणि मग यावर डबल क्रोशे, डबल क्रोशेवर डबल क्रोशे. फक्त मध्ये ज्या तीन चेन करतो त्याऐवजी काय करायचं, एक सिंगल क्रोशे, पाच चेनचा पिको, एक सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे नाही सॉरी, एक चेन, पाच चेनचा पिको, दोन तीन चार पाच. आणि ह्या पाच पहिल्या चेनमध्ये म्हणजे पाचव्यापैकी पहिल्या सिंगल क्रोशेने तो पिको पूर्ण करायचा. पुन्हा एक चेन आणि मग डबल क्रोशेवर डबल क्रोशे घ्यायचं. असे एक एक पिको येतील आपले. परत तसंच एक चेन केली, एक दोन तीन चार पाच. आणि यापैकी पहिला जो पाच चेन केल्या त्यापैकी पहिली चेन म्हणजे एक सोडून तर तिथे सिंगल क्रोशेने जोडला हा पिको झाला. पुन्हा एक चेन आणि मग डबल क्रोशेवर डबल क्रोशे अशा पद्धतीने. तर असा हा राऊंड आपल्याला करायचा आहे. तर हे व्ही येईपर्यंत मी करून घेते परत. यातही एक चेन, पुन्हा पहा एक दोन तीन चार पाच. पहिल्या चेनमध्ये म्हणजे पहिली सोडायची एक चेनवाली आणि नंतर जी चेन केली असते त्याच्यामध्ये दोन टाके घ्यायचे इकडे आणि एक सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशेने पिको जोडला. पुन्हा एक चेन आणि मग डबल क्रोशेवर डबल क्रोशे. परत एक चेन, एक दोन तीन चार पाच चेन. ही जी दुसरी चेन होती त्यावर सिंगल क्रोशे करून पिको करायचा हा. परत एक चेन आणि मग पुढच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे. बघा असं डिझाईन दिसतंय आपलं छान पिको पिकोचं. आता इथे व्ही येतोय तर व्हीवर त्याच्या आधी एक पिको करायचा आहे तोही करू आपण असाच. हे इकडचे सगळे पिको झाले की आता ह्या व्हीवरचा पिको आला आहे. तर इथे सुद्धा काय करायचं, आपण एक डबल क्रोशे झाल्यावर एक चेन केली, पाच चेनचा पिको, तीन चार पाच. पहिल्या दुसऱ्या टाक्यात म्हणजे या सिंगल क्रोशेने पिको केला, पुन्हा एक चेन आणि आता पुढचा डबल क्रोशे करायचा डबल क्रोशेवर. एक मिनिट, डबल क्रोशेमध्ये व्हीमध्ये व्ही करू आपण. परत एक चेन केली आणि परत पाच चेनचा पिको, सिंगल क्रोशेने पिको केला, पुन्हा एक चेन आणि त्याच गॅपमध्ये व्हीमध्येच परत एक डबल क्रोशे.
म्हणजे आपला हा व्ही वर व्ही झाला आणि एक डबल क्रोशे एक पिको केला आपण जास्तीचा. परत इथे नेहमी सारखं एक दोन तीन चार पाच, पाच चेनचा पिको करा, एक चेन पुन्हा, म्हणजे एकूण सहा चेन येतात, एक पहिली आणि मग पाच चेन, मग पैकी दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशे करून पिको करायचा हा, परत एक चेन आणि मग डबल क्रोशेवर पुढच्या डबल क्रोशे. फक्त इथे काय वेगळं केलं एवढं पहा, व्ही वर व्ही केला आपण, हे पहा या व्ही वर जसा एक व्ही होता त्यावर दुसरा व्ही करून त्यात एक आणखीन पदक आलं इकडे. आता हे पूर्ण इथे एक पिको एक डबल क्रोशे, एक पिको एक डबल क्रोशे असं इथपर्यंत करते आणि मग या कोपऱ्यात काय करायचं हे पुन्हा सांग. एका फुलाचं पूर्ण झालं आपले, पहा सगळे पिको करून पाच पाच चेनचे. आता हा जॉईंट आला आहे इथे काय करायचं पहा. तसंही जॉईंट आपण मागच्या वेळेस वेगळं केलं होतं, हे तीन थ्री डी सी टॉक केले होते आपण इथे. आता इथे सुद्धा काय करू वेगळं, म्हणजे तीन चेन करा आधी, एक दोन तीन, आणि हा जो थ्री डी सी टॉक केला आहे या टाक्यात आपण याला सिंगल क्रोशेने जोडून घेऊ. नंतर इथे पाच चेनचा पिको करा, तीन चार पाच, हा पिको अगदी नेहमीसारखा, म्हणजे पाच चेन केल्या अशा दोन टाक्यातून काढलं आणि स्लिप स्टिच केली. असा पिको झाला की परत तीन चेन करा, एक दोन तीन, आणि मग पुढच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे करा. म्हणजे आपण मध्यभागी काय केलं बघा. आता जसं या फुलाला केलं दोन्ही बाजूनी तसंच इकडे करायचं. आता म्हणजे आता पुन्हा काय कराल, एक चेन पाच चेनचा पिको एक चेन डबल क्रोशे, पुन्हा एक चेन पाच चेनचा पिको एक चेन डबल क्रोशे. एक करून दाखवते मी परत तुम्हाला, एक चेन, एक दोन तीन चार पाच, पाच चेन दुसऱ्या चेनमध्ये घालून सिंगल क्रोशे, हा झाला पाच चेनचा पिको, परत एक चेन आणि मग डबल क्रोशे व डबल क्रोशे. असं पूर्ण सेंटरचा हा व्ही येईपर्यंत करा. मग मी पुन्हा एकदा सांगते की व्हीवर काय करायचं. जसं इथे केलं व्हीवर, तर व्हीवर एक नवीन व्हीच करायचा आहे, तर तो मी दाखवते नंतर. आता बघा इथे हा परत डबल क्रोशे शेवटचा झाला व्हीच्या एका भागावर, जसं इथे झालं होतं तसा. आता व्हीच्या एका भागावर एक डबल क्रोशे झाला, मग परत पाच चेनचा पिको केला आपण, एक चेन केली त्यानंतर, आणि आता मध्ये या व्हीवर व्ही करायचा आहे, म्हणजे व्हीच्या आतमध्ये मी घातलं, परत एक डबल क्रोशे केला, पुन्हा एक चेन पाच चेनचा पिको, परत एक चेन, आणि मग याच व्हीच्या दोन तीन चेनच्या गॅपमध्ये पुन्हा एक डबल क्रोशे. असं आपण व्ही वर व्ही केला आणि त्याच्यामध्ये पिको केला. आता परत इकडे एक पिको एक चेन केली ही पहिली, मग पाच चेनचा पिको दुसऱ्या चेनमध्ये घालून सिंगल क्रोशेने पिको पूर्ण केला, परत एक चेन आणि मग डबल क्रोशेवर डबल क्रोशे. तर असं आता ही हा ही पूर्ण ओळख करून टाका. बघा आता मी हे इकडचं पूर्ण करते आणि हे एकदा शेवटी कॉर्नर जॉईंटवर काय करायचं ते परत एकदा दाखवते. दुसरंही फूल पूर्ण करून झालं आहे आपलं आणि इथे परत जॉईंटवर आलो आपण. तर काय करायचं आता, या जॉईंटच्या आधी जो डबल क्रोशे आहे यावरचा डबल क्रोशे झाला की तीन चेन, एक दोन तीन, आणि इथे थ्री डी सी टॉक जो केला होता मागच्या राऊंडला त्याच्यावर सिंगल क्रोशेने जोडायचं. इथे पाच चेनचा पिको करायचा, पाच चेन केल्या, पिको सारखं जोडायचं याला स्लिप स्टिचने. पाच चेनचा पिको स्लिप स्टिचने जोडला आपण, पुन्हा तीन चेन करायच्या आणि या डबल क्रोशेवर डबल क्रोशे करा. बाकी नेहमी सारखं मग आता पुन्हा एक चेन पाच चेनचा पिको, हे बघा असा येईल येते, असं दुसरं फूल आलं आहे आपलं. तर असे छान पाच फुलांचे राऊंड होतील. तर हे झालं की आपला हा भाग पूर्ण झाला. मग इथे जे मधला पांढरा भाग आहे यावर काय करायचं सांगते. अशी छान एक रिबन मिळते, तर अशी मला या रंगाची हवी आहे, तर मिळाली तर मी त्या रंगाची रिबन घेईन आणि ती फक्त अशी आपण पास करणार आहे यातून, एक आत एक बाहेर असं ठेवून असं पास करणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जसं आहे तसं असंही ठेवलं तर खूप सुंदर दिसतं.
किंवा वाटलं तर अशी मध्ये रिबन घाला, हेही खूप सुंदर दिसतं। आणि जर रिबन नसेल तर काय करायचं हे सांगते, या रंगाची लोकर घ्या रिबन नसेल तर, आणि सहा चेन करून त्यावर प्रत्येकी एक एक डबल क्रोशे करायचं, आणि असं पूर्ण जेवढी लांबी आहे त्याची तेवढी लांब पट्टी करायची। तर मी दाखवते कसं करायचं, सहा चेन करा आधी, एक दोन तीन चार पाच सहा। आता या प्रत्येकावर एक एक डबल क्रोशे करायचा आहे, तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला मी, आणि चौथ्या चेनपासून प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे घाला, एक पाच घालावे लागतील कारण आपल्याला एक आपण तीन चेनचा केला आहे डबल क्रोशे। प्रत्येक टाक्यात एक एक असे पाच डबल क्रोशे केले, नाही चारच झाले, आणि हा पाचवा। पाच डबल क्रोशे केले प्रत्येक टाक्यात एक एक, पुन्हा पहिला तीन चेनचा टर्न करा, आणि पुन्हा पाच डबल क्रोशे पाच टाक्यात, प्रत्येक टाक्यात एक एक, एक दोन तीन चार आणि पाच। परत तीन चेन करून पलटवायचं, आणि पुन्हा पाच टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचा। असं सहा डबल क्रोशेची पट्टी, जेवढी याची लांबी आहे पूर्ण एवढी लांब पट्टी करून घ्या, आणि जशी मी मगाशी रिबन घालून दाखवली त्याप्रमाणे ही पट्टी घालायची आपण ही केलेली। तर असं सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा सॅटिन रिबन असेल घालायची डायरेक्ट तर ती सॅटिन रिबनसुद्धा घालू शकता। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे मध्यभागी गोंडेसुद्धा लावू शकता, पण आपण इथे पिको केलेलंच आहे त्यामुळे तसलं गोंडे लावायची गरजच नाही याला, पण वाटलं तर तुम्ही हे जे पाच चेनचा पिको केला आहे यात मध्ये घालून एक एक गोंडासुद्धा लावू शकता, आणि खूप सुंदर असं तुमचं तोरण तयार होईल। मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते। बघा आपलं इतकं सुंदर असं पूर्ण तोरण झालेलं आहे, अतिशय सुंदर दिसत आहे हे तोरण। आणि आपल्याला आता याच्यात मी जसं सांगितलं होतं सॅटिन रिबन घालू आपण या खिडक्या खिडक्यांमध्ये, पण मला एक्झॅक्ट मॅचिंग सॅटिन रिबन काही मिळाली नाही। तुम्हाला मी दुसराही पर्याय सांगितला होता की सहा खांबांची अशी पट्टी करून घ्या लांबच्या लांब, तर सहा खांबांची मी घालून पाहिली आहेत, तर मोठी झाली म्हणून मी पाचच खांबांची ही पट्टी केली आहे। पहा पूर्ण रुंदी लांबी जेवढी आहे आपली तेवढी केलेली आहे। आता फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हे एक आड एक एकदा वरून आणि एकदा खालून असं घेऊन या खिडक्यांमधून ही पट्टी पास करायची, जसं आपण नाडी घालतो किंवा काहीतरी तसं टाईपचं। तर मी हे पूर्ण घालते अशी आणि मग तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते, किंवा अगदी काहीही न करता तुम्ही असं जरी साधं तोरण ठेवलं तरी अतिशय सुंदर दिसतं हे, खूप वेगळं आणि अप्रतिम डिझाईन आहे। तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला, पण मी पट्टी घालूनही दाखवते की हे कसं दिसतंय ते। पट्टी घालून हे तोरण आपलं इतकं सुंदर दिसत आहे, पहा अप्रतिम असं हे तोरण आहे। तरी मी याला अजून हे गोंडे म्हणा किंवा मोती असं काहीच लावलेलं नाही आहे खाली। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे मोत्याचे सर किंवा खाली गोंडे लावू शकता, ते सगळे लावल्यावर खूपच सुंदर दिसणार आहे तोरण। मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला, आवडलं असेल तर लाईक करा थंब दाबून, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।